नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय देशमुख, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये शिक्षक अभियोग्यता परीक्षेबद्दल सर्व काही इन्फॉर्मेशन बघणार आहोत, कोणकोण ॲप्लाय करू शकतो, त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे की पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे, तुम्ही टी ई टी पास पाहिजे का, ते सर्व काही इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यानंतर तुमचा अभ्यासक्रम बघणार आहोत, त्यानंतर तुमचे पेपर ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार, त्यानंतर त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग असते का, ते सर्व काही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण पण सांगणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। टॅट एग्जाम बद्दल तुमचे जे काही डाऊट आहे ते डाऊट पूर्णपणे सॉल्व होतील आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचा डाऊट राहणार नाहीये, राईट। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत की पात्रता काय लागते, ते तर सर्वात महत्त्वाचं आहे। तुम्ही जर पात्र असाल तरच तुम्ही एग्जाम देऊ शकतात, राईट। तर पहिली ते चौथीसाठी तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर तुमचं डी एड कम्प्लीट पाहिजे, 12वीनंतर पण तुम्ही डी एड करू शकता, त्यानंतर तुम्ही टी ई टी दिलेली पाहिजे, राईट। तर तुम्ही पहिली ते चौथीसाठी अप्लाय करू शकता टॅट एक्झामला, राईट। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पाचवी ते आठवीसाठी तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर तुमची पदवी कम्प्लीट पाहिजे, एनी पदवी, बी ए असेल, बी कॉम असेल, बी एस सी असेल, राईट। तर तुमची पदवी कम्प्लीट पाहिजे, पदवीनंतर तुम्ही बी एड केलेलं पाहिजे, त्यानंतर तुम्ही टी ई टी दिलेली पाहिजे, तर तुम्ही टॅट एक्झामला अप्लाय करू शकतात। त्यानंतर नववी ते बारावी वर्गासाठी तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर हे शिक्षक पात्रता, राईट, ठीक, म्हणजे पहिली चौथीसाठी शिकवणार असेल तुम्ही, पाचवी ते आठवीसाठी किंवा नववी ते बारावीसाठी, नववी ते बारावीसाठी तुम्हाला जर शिकवायचं असेल, राईट, तर तुम्हाला तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे, एम ए झालं, त्यानंतर एम एस सी झालं, एम कॉम झालं, असं तुमचं शिक्षण पाहिजे, त्यानंतर तुम्ही बी एड केलेलं पाहिजे, तेव्हा तुम्ही नववी ते बारावीसाठीच्या वर्गासाठी अप्लाय करू शकतात। आणि यासाठी तुम्हाला टी ई टी रिक्वायर नाही, डायरेक्ट तुम्ही टॅट एक्झाम देऊ शकतात। ज्यांना नववी ते बारावीसाठी अप्लाय करायचं त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे आणि बी एड पाहिजे, राईट। आणि पदवी, ज्यांची पदवी कम्प्लीट आहे म्हणजे बी ए आहेत, बी कॉम आहेत आणि त्यांचं बी एड झालेलं आहेत, राईट, टी ई टी दिलेली आहे, ते नववी दहावीसाठी पण या ठिकाणी अप्लाय करू शकतात। नववी दहावीसाठी बी एड हे चालतं, राईट, पदवी आणि बी एड चालतं। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, बी एड दिलेलं आहे, त्यांना नववी ते बारावीसाठी अप्लाय करायचं आहे, ओके, तर ते डायरेक्ट टॅट एक्झाम ही देऊ शकतात, त्यांना कुठल्याही प्रकारची टी ई टीची एक्झाम देण्याची गरज नाही। दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, आता पेपर कसा होणार आहेत, एम सी क्यू बेस्ड पेपर होणार आहेत, एम सी क्यू असणार आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन। मागच्या वेळी जे पेपर झाले होते, राईट, तर ते पेपर कसे झाले होते, ऑनलाईन पद्धतीने झालेले होते, म्हणजे कम्प्युटरवरती पेपर झालेले होते आणि ते तुम्हाला एक स्पेसिफिक सेंटर असतं, घरून पेपर होत नाही, ठीक आहे, स्पेसिफिक सेंटर असतं, म्हणजे नाशिक झाले, पुणे झाले, मुंबई झाले, म्हणजे तुमच्या ज्या जिल्ह्यात जे सेंटर असतं, सेंटरला जाऊन तुम्हाला कम्प्युटरवरती एक्झाम ही द्यायला लागते, राईट। पण ह्या वेळचा मोड हा कसा येतो, ओ एम आर शीटवरती येतो की एम सी क्यू बेसने येतो, जसं काय येईल ते मी तुम्हाला सांगणारच आहेत पूर्णपणे, ओके। आणि ऑफलाईन म्हणजे कशी येऊ शकते, तर तुम्हाला ते एम सी क्यू असतात, ठीक आहे, चार गोल असतात, त्यापैकी एक गोल तुम्हाला या ठिकाणी ब्लॅक करायचा असतो, ठीक आहे, ओ एम आर शीट सर्वांना माहीतच असेल। दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, सर्वात इम्पॉर्टंट, आता याचा तुम्हाला अभ्यासक्रम काय आहे, अभ्यास करायचा असतो, बरोबर आहे, यामध्ये कोणते कोणते विषय असतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। यामध्ये एकूण प्रश्न 200 प्रश्न असतात, बरोबर आहे, प्रत्येक क्वेश्चनला एक मार्क्स असतो, टोटल 200 मार्क्सची तुमची टॅटची एक्झाम ही होत असते, बरोबर आहे। सर्वात महत्त्वाचा विषय कोणता यामध्ये, बुद्धिमत्ता आहेत, बुद्धिमत्ताला 80 गुण आहेत आणि 80 प्रश्न आहेत, बरोबर। तर विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ताला 80 गुण आहेत आणि 80 प्रश्न आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला आता ही परीक्षा मार्च एप्रिलमध्ये होऊ शकते, ठीक आहे, 2-3 महिन्याचा अवकाश आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही यासाठी अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सेल्फ स्टडी पण करू शकता, तुम्हाला पुस्तक मी सांगणारच आहेत, आणि तुमचं जर सेल्फ स्टडी होणार नसेल तर तुम्ही क्लासेस लावू शकतात, कारण की बुद्धिमत्ता आणि अंकगणित 30 मार्क्सला आहेत अंकगणित, राईट, या ठिकाणी तुमचे किती मार्क्स होतात, 110 मार्क्स होऊन जातात, राईट, या ठिकाणी मेरिट खूप महत्त्वाचा आहे। अंकगणित आणि बुद्धिमत्ता, बुद्धिमत्ता आणि अंकगणित, अंकगणिताला किती आहेत, अंकगणिताला आपले 30 मार्क आहेत आणि बुद्धिमत्ताला 110 मार्क, म्हणजे इथेच मेरिट खूप इम्पॉर्टंट आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर क्लासेस जॉईन केले, राईट, तुम्ही जर क्लासेस जॉईन केले तर तुम्हाला आता आपला कोर्स हा एक लॉन्च होत आहे, लाईव्ह बॅचेस आपली स्टार्ट होत आहेत, टॅट भरतीची ही केव्हा होत आहेत आपली, ही आपली 17 डिसेंबरपासून स्टार्ट होत आहेत, राईट, 17 डिसेंबरपासून स्टार्ट होत आहेत। आपली बॅच ही 3.5 मंथची असणार आहे, 3.5 मंथची असणार आहेत, राईट, 3.5 मंथ 3.5 मंथची बॅच असणार आहे। 17 डिसेंबरपासून आपली टॅटची बॅच ही स्टार्ट होत आहेत। त्यामध्ये तुम्हाला सर्व काही विषय शिकवले जाणार, कोणता कोणता शिकवला जाणार, त्यामध्ये विषय कोणता आहे तुम्हाला, फर्स्ट बुद्धिमत्ता, त्यानंतर अंकगणित,
बुद्धिमत्ता आहेत, अंकगणित आहेत, बुद्धिमत्ताला जवळजवळ 80 प्रश्न आणि 80 मार्क्स आहेत. बघा इथे मेरिट खूप महत्त्वाचं आहे तुमचं. अंकगणिताला 30 प्रश्न 30 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर मराठी व्याकरण आहेत, राईट. त्यानंतर काय आहेत, मराठी, मराठीला किती 15 प्रश्न, त्यानंतर 15 गुण. त्याच्यानंतर इंग्रजी, इंग्रजीला किती आहेत, 15 प्रश्न 15 गुण आहेत, राईट. हे किती झाले, हे 110, आणि हे किती झाले या ठिकाणी आपले 120 130 140 मार्क झाले, बरोबर आहे. तर सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञान म्हणजे काय, तुमची जीके, जीके मध्ये काय, इतिहास आणि भूगोल, राईट. याच्यावरती तुम्हाला प्रश्न येणार आहेत आणि याच्यावरती किती 15 प्रश्न असणार आहेत आणि 15 मार्कसाठी. त्याच्यानंतर विज्ञान, विज्ञान मध्ये काय येईल तुमचा, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, राईट. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याच्यावरती तुम्हाला किती येणार आहेत, 15 प्रश्न आणि 15 गुण, राईट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता यामध्ये एक सर्वात इम्पॉर्टंट विषय राहिला, जे 30 मार्क शेवटचे राहिलेले आहेत, ते कशावरती विचारले जातात, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झालं, त्यानंतर तर्क क्षमता, तर यासारख्या विषयांवरती तुमचे 30 प्रश्न विचारले जातात, राईट. 30 प्रश्न विचारले जातात आणि 30 मार्क असतात, असे टोटल एकूण मिळून तुमचे किती प्रश्न होतात, टोटल 200 प्रश्न होतात आणि 200 गुणांसाठी टोटल हे सर्व काही सब्जेक्ट असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले जे क्लासेस ते 17 डिसेंबर पासून आपले स्टार्ट होत आहेत. 3.5 म्हणजे 3.5 महिन्याची आपली जी बॅच आहे, तर त्यामध्ये सर्व काही सिलेबस तुमचे कव्हर केले जाणार आहेत. तर मित्रांनो, क्लासेस मध्ये तुम्ही तुमचे इतर ठिकाणी बाकी कुठे तुम्हाला लाईव्ह क्लासेस भेटणार नाही, आपल्या इथे तुम्हाला सर्वात महत्त्वाचा जो फायदा आहे ना, तर आपण लाईव्ह क्लासेस घेतो, याची डायरेक्टली सर्व याचे लाईव्ह क्लासेस घेतो. जे स्टुडंट काही वर्किंग करत असेल, त्यांना सकाळी क्लास करायला जमणार नाही, त्यांच्यासाठी आपण संध्याकाळचे लाईव्ह क्लास हे घेत असतो. संध्याकाळी 7 नंतर आपले लाईव्ह क्लासेस हे असतात, ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना सकाळचे क्लासेस करायला जमत नाही, दुपारी जमत नाही, जे वर्किंग करतात, कंपनीत काम करतात, कुठे एका ठिकाणी काम करत असेल, ते संध्याकाळी क्लासेस करू शकतात. तर आपल्या क्लासचे सर्वात इम्पॉर्टंट वैशिष्ट्य आहे, आपण डायरेक्टली लाईव्ह क्लास घेत असतो, आपण कुठल्या प्रकारचं रेकॉर्डेड सेशन तुम्हाला देत नाही, ठीक आहे. लाईव्ह क्लास झाल्यानंतर लाईव्हचं रेकॉर्डेड सेशन तुम्हाला ॲज इट इज भेटतं, ठीक आहे. जर तुम्हाला तुमचं आजचं लेक्चर मिस झालं, तर ते तुम्ही लाईव्ह लेक्चर नंतर लगेच बघू शकतात आपल्या ॲपवरती. आपल्या ॲपचं नाव आहे ए क्लास एज्युकेशन, राईट. ए क्लास एज्युकेशन तुम्ही प्ले स्टोअरला टाकायचं आहेत आणि ॲप आपलं इन्स्टॉल करायचं आहेत, ठीक आहे. त्याच्यावरती तुम्हाला कोर्स हा या ठिकाणी दिसून जाईल. तुम्हाला जर काही क्युरी असेल तर ह्या नंबरला तुम्ही कॉल करायचं आहेत, 8669391631 या नंबरला कॉल करायचं आहेत, आणि तुम्ही ह्या नंबरला कॉल करून सर्व काही क्युरी याबद्दल विचारू शकतात. ॲडमिशनबद्दल पण तुम्ही ह्या नंबरला कॉल करून विचारू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आपल्या क्लासमध्ये बघा, आपण जास्तीत जास्त टार्गेट कशावर करणार आहोत, बुद्धिमत्तावरती. बुद्धिमत्ताला आपल्याला 80 मॅक्झिमम म्हणजे 70-75 पुढे मार्क्स पडलेच पाहिजे. त्यानंतर अंकगणितावरती जास्त फोकस राहील आपला. मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर तुमचं तर होणारच आहे, ठीक आहे. तर यावरती पण आपला जास्त फोकस असणार आहे. त्यानंतर सामान्य ज्ञानचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला परफेक्टली जमले पाहिजे. जीकेवरती पण असणार आहेत आणि शिक्षक जवाब योग्यता जे आहे, तर ते प्रश्न तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, त्याची पण प्रॅक्टिस आपण या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजे परिपूर्ण तुमची जी तयारी आहे, तर ती तयारी आपण करून घेणार आहोत. डेली लाईव्ह लेक्चर्स घेणार आहेत. लाईव्ह लेक्चर्समध्ये एक फायदा काय होतो की तुम्हाला माझ्यासोबत बोलता येईल आणि बाकी जे काही टीचर असेल, प्रत्येक सब्जेक्टला वेगवेगळे टीचर्स आहेत, त्या टीचर्स तुम्हाला बोलता येईल. तुम्हाला तुमचे जे क्वेश्चन्स आहेत त्या टीचर्सला डायरेक्टली विचारतील, डाऊट त्या ठिकाणी डायरेक्ट क्लिअर होईल. त्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण सॉल्व्ह करून घेणार आहोत. प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला टेस्ट सिरीज पण भेटणार आहेत, ठीक आहे. प्रत्येक याच्यावर तुम्हाला नोट्स पण भेटणार आहेत. सर्व काही तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. आणि आपली फी बघा, सर्वात कमी आपली फी आहे. इतके सब्जेक्ट तुम्हाला शिकवणार आहेत आणि सर्वात कमी आपली फी, तुम्हाला इतक्या कमी फी मध्ये कुठेच कोर्स हा भेटणार नाहीत. आपली फीज आहेत फक्त 1899 रुपये 3.5 मंथ साठीची, राईट. 3.5 मंथ म्हणजे जवळजवळ 4 मंथची फीज आपली किती आहेत, 1899 रुपये. इतकी कमी फीज तुम्हाला कुठेच भेटणार नाही. आपले खूप सारे विद्यार्थी खेडेगावात राहतात, ग्रामीण भागात राहतात, तर खूप जास्त पैसे भरून त्यांना क्लास करणं पॉसिबल होत नाही. त्यासाठी आपण फक्त फी ठेवली 1899 रुपये. त्यामध्ये इतक्या सर्व फॅसिलिटी तुम्हाला देत आहेत. इतकी कमी फीज तुम्हाला कुठेच भेटणार नाही, ठीक. इतक्या कमी प्रमाणात, इतक्या कमी फीजमध्ये तुम्हाला हा टोटल कोर्स मी अवेलेबल करून दिलेला आहे. तर सर्वांनी पटकन ॲप जॉईन करायचं आहे. ॲपवरनं तुम्ही परचेस करू शकतात विद्यार्थी मित्रांनो. आणि क्युरी आल्यास तुम्ही ह्या नंबरला कॉल करायचा आहे, ठीक आहे. ऍडमिशन साठी तुम्हाला काही पण क्युरी असेल ह्या नंबरला कॉल करून तुम्ही क्युरी विचारू शकता. ऍडमिशन घ्यायचा आहे पटकन. आपल्या लाईव्ह बॅचेस 17 डिसेंबर पासून स्टार्ट होत आहेत. लिमिटेड सीट आहेत. ऑलरेडी खूप सारे ऍडमिशन हे आपले झालेले आहेत, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पटकन जायचं आहे. तुम्ही सर्वांनी कोर्स परचेस करायचा आहे. क्युरी आले ह्या नंबरला तुम्ही कॉल करायचा आहे, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. याचे पुस्तक पण मी सांगणार आहे तुम्हाला कसा अभ्यास करायचा, ते पण मी पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे.
आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो आपण भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये। थँक्यू।